जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. हाय फ्रेंड्स, मी सूरज सावंत टॅली या कोर्समध्ये आपले स्वागत करतो. हाय फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बिलवाय डिटेलचा यूज एंट्री करत असताना टॅली सॉफ्टवेअरमध्ये कसा करतात हे पाहणार आहोत. यासाठी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बिलवाय डिटेल म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणते रेफरन्स यूज करतात, ते कसे यूज करत असताना काय काय काळजी घ्यायची आहे, त्या सर्व गोष्टी पाहिल्या आहोत. आता आपण टॅली सॉफ्टवेअर ओपन करूया. इथं मी कंपनी केली आहे तयार बिलवाय डिटेल. आपण अकाउंटिंग वाउचरमध्ये जाऊन परचेसची एंट्री करून पाहूया. अकाउंटिंग वाउचरमध्ये आलो आहे. इथे मी परचेस वाउचर सिलेक्ट केला आहे. तर पार्टी नेम म्हणजे ज्याच्याकडून आपण माल खरेदी करतो तो घ्यायचा आहे. इथे कॅश किंवा बँक वापरायची नाही आहे. अल्ट प्लस सी, राम क्रिएटर अंडर ग्रुप ऑफ सनरी क्रिएटर. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल हे यस करायचं आहे. इथं बाय डिफॉल्ट यस आलेलंच असते. मेलिंग डिटेल काय असेल तर ती भरायची आहे, नाहीतर एंट्री ॲक्सेप्ट करायची आहे. नंतर परचेस घ्यायचं आहे. स्टॉक आयटम इथं घेत आहे मी कीबोर्ड 100 क्वांटिटी 250 रुपये अमाऊंट आणि मॉनिटर 100 क्वांटिटी 3000 रुपये अमाऊंट. जस्ट मी एंटर करत खातं खाली येतो. इथून आल्यानंतर इथे एंटर प्रेस केलं की मला बिलवाय डिटेलची स्क्रीन ओपन होते. जसे की मी ते एंटर प्रेस केलं, ही जी आहे ही बिलवाय डिटेलची स्क्रीन आलेली आहे. इथं मला टाइप ऑफ रेफरन्स विचारत आहे. इथं आपण परचेस करतो आहे म्हणून इथं न्यू रेफरन्स येणार. इथं जे सिलेक्शन आहे ते बाय डिफॉल्ट बरोबर सिलेक्शन असतं, यामध्ये चेंजेस करायची गरज नाही आहे. इथं मी एंटर प्रेस केलं. नंतर बिल नंबर, जर आपल्या बिला आपल्या ज्या परचेस आणि सेल्सवर जे बिल असतं त्यावर बिल नंबर असेल, त्या बिलाचा नंबर असेल तर तो आपण इथे टाकू शकतो. जर नसेल तर आपण आपल्याला हवा असलेला आपल्या माहितीसाठी उपयुक्त असा बिल नंबर देखील टाकू शकतो. जसं की मी टाकत आहे बिल नंबर डॅश राम क्रेटर डॅश 01. का? तर रामचं पहिलंच बिल आहे म्हणजे 01. नंतर ड्यू डेट म्हणजे काय, तर मी खरेदी केल्यापासून पैसे किती दिवसानंतर देणार. हे आपण डेजमध्ये किंवा डेटमध्ये दोन्हीमध्येही घेऊ शकतो. मी आता इथं डेजमध्ये घेत आहे. 10 डेज एंट्री ॲक्सेप्ट करत आहे. नंतर 10 तारखेला आपण सेल्स करून बघूया. सेल्स वाउचर सिलेक्ट केला आहे. पार्टी नेम घेऊया अल्ट प्लस सी श्याम डेटस. इथे ग्रुप घेणार आहे सनरी डेटस. इथे मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल यस करायचं आहे. एंट्री ॲक्सेप्ट करत आहे. नंतर सेल्स लेजर सेल्स. इथं आपण कीबोर्ड 50 घेऊया 350 रुपये रेट आणि मॉनिटर 50 4000 रुपये रेट. ज्यावेळेस मी इथं येईन ह्या टोटोवर सेम परचेस कर, इथेही मला बिलवर डिटेल्सची स्क्रीन दाखवाल. इथेही मी न्यू रेफरन्स घेणार 10 डेज आणि सॉरी इथं बिल नंबर घ्यायचा आहे आपल्याला. बिल वाईज डिटेल डॅश श्याम डेटर डॅश श्यामचं पहिलं बिल आहे म्हणजे 01. इथं ड्यू डेट घेतली 10 दिवस एंट्री ॲक्सेप्ट केली. नंतर मी परचेस केल्याच्या अगेन्स्ट ज्यावेळेस पैसे पेड करत असेल त्यावेळेस मी इथं पेमेंट वाउचर घेणार आहे. जसे मी माल खरेदी केला आहे म्हणजेच राम क्रिएटरला सिलेक्ट केलेला आहे. इथून मी याचा 3 लाख रुपये अमाऊंट पेड करणार आहे. म्हणून तर मी 3 लाख अमाऊंट प्रेस टाकल्यानंतर जसंही एंटरचं बटन प्रेस करतो तशी अगेन्स्ट रेफरन्सेस म्हणजे बिलवाय डिटेलची स्क्रीन पुन्हा ओपन होते. हे विचारत आहे की इथं हे 3 लाख रुपये बिल कोणत्या रेफरन्सला यूज करणार आहात. तर इथं आपण अगेन्स्ट रेफरन्स घेणार आहे कारण परचेसच्या अगेन्स्ट आपण पेमेंट करत आहोत. इथं तुम्हाला पेंडिंग बिल दाखवत आहे की कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट कोणतं पेंडिंग बिल शिल्लक आहे की त्याच्या अगेन्स्ट तुम्ही पैसे पेड करत आहात. सेम हे पेंडिंग बिल सिलेक्ट करून घेतलं आहे. इथं ड्यू डेट आणि अमाऊंट बाय डिफॉल्ट आलेली आहे ती मी ॲक्सेप्ट केला आहे. नंतर क्रेडिटला आहे कॅश. इथं कॅश आपण घेतलेली आहे एंट्री ॲक्सेप्ट केलेली आहे. नंतर अजून पुन्हा 5 दिवसानंतर आपण पैसे सेल्स केल्याच्या अगेन्स्ट आलेले रिसिप्ट करणार आहोत. मी तर रिसिप्ट औषध घेतला आहे. क्रेडिटला येणार श्याम डेटर्स. अमाऊंट आहे 2,17,500. इथं रेफरन्स किंवा बिलवर डिटेल्सची स्क्रीन ओपन झाली आहे. इथं अगेन्स्ट रेफरन्स घ्यायचं आहे. हे पेंडिंग बिल इथून सिलेक्ट करायचं आहे. एंट्री कॅश घेऊन ॲक्सेप्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपण
न्यू रेफरन्स आणि अगेन्स्ट रेफरन्स घ्यायला शिकलो आहे. वन अकाउंट आणि ॲडव्हान्स रेफरन्स हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, ते आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये येतात. यानंतर आता आपल्याला रिपोर्ट पाहायचा आहे. जसं की मी इथं रिपोर्ट पाहिला होता, गेटवे ऑफ टॅली, डिस्प्ले, स्टेटमेंट ऑफ अकाउंट, आउटस्टँडिंग, रिसिवेबल आणि पेबल. गेटवे ऑफ टॅली, डिस्प्ले, स्टेटमेंट ऑफ अकाउंट, आउटस्टँडिंग. इथं आउटस्टँडिंगवर मी क्लिक केल्यानंतर पहिला आहे रिसिवेबल. रिसिवेबल म्हणजे मला येणारी पेंडिंग असलेली बिलं किती आहेत ते ह्याच्यामध्ये डिस्प्ले होतं. तर पेबल म्हणजे मला किती बिलं पेड करायचे आहेत, माझं किती बिल पेंडिंग आहे हे यामध्ये डिस्प्ले होते. आता आपण पहिला रिसिवेबल बघूया. तर रिसिवेबल काहीही शिल्लक नाही आहे, मला हे नील दाखवते कारण मी सगळे पैसे रिसीव केले आहेत. पण जर मी पेबल बघितलं तर माझं 3,25,000 बिलामधलं मी 3,00,000 रुपये पेड केले, त्यातले हे 25,000 रुपये बिल मला पेंडिंग दाखवत आहे. अशा प्रकारे आपण बिल्स बघू शकतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण बिलवर डिटेल कसा यूज करायचा ते पाहिलं आहे. धन्यवाद. या व्हिडिओबद्दल किंवा टॅलीबद्दल जर कोणाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, प्रश्न असतील, तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता, मी त्याचे उत्तर नक्की देईन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तसेच नवीन अपलोड केलेले व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळावी म्हणून या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स देखील शेअर करू शकता.